तर मुलांनो वर्ग नववा गणित भाग दोनचं पुस्तक पान क्रमांक सोळावरती आपण आहोत पान क्रमांक सोळावरती आपल्याला दुसरा प्रमेय आता बघायचा या ठिकाणी व्युत्रम कोणांचा प्रमेय बघायचा आहे तर व्युक्तम कोणांचा जो प्रमेय आहे त्याचं वाक्य आपण सर्वात पहिले बघूया वाक्य दिलेलं आहे दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या व्युक्त्रम कोणांच्या जोडीतील कोणांची मापे समान असतात म्हणजे कोणांचं व्युत्रम कोणाचं माप सारखं असतं हे आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं आहे तर पक्ष बघा या ठिकाणी दिलेलं आहे रेषा एल आणि रेषा एम ह्या दोन्ही रेषा एकमेकांना समांतर आहेत बघा या ठिकाणी आकृती दोन पॉईंट चार बघूया आकृती दोन पॉईंट चारमध्ये आपल्याला बघा या ठिकाणी रेषा एल व रेषा एम ह्या दोन रेषा आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहे बघायचा मुलांना निरखून बघायचा आहे त्यानंतर कोण डी व कोण सी व कोन बी असे वेगवेगळे वेग कोन या ठिकाणी आपल्याला त्यांनी दिलेले आहेत तर रेषा एन जी आहे ती छेदिका आहे रेषा एन आपल्याला या ठिकाणी दिसत आहे ती छेदिका आहे यामध्ये साध्य काय करायचं आपल्याला कोन डी व कोन बी हे दोनही कोण अगदी एकमेकांना सारखे आहेत हे आपल्याला बघायचं आहे साध्य करायचं आहे तर कोन डी व कोन बी हे व्युक्त्रम कोण आहेत मुलांना काय आहेत व्युत्रम कोण आणि ते दोनही कोण अगदी सारखे आहे हे आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं आहे त्यांची जी दोघांची मापे असतील ती अगदी सारखी असणार आहे हे आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं आहे तर बघूया सिद्धता पाहायची आता आपल्याला बघा या ठिकाणी कोण डी व कोण सी हे कोण सी आणि कोण डी हे जे दोन कोण आहेत हे रेषीय जोडीतील कोण असल्यामुळे यांची जी या ठिकाणी बेरीज असेल ती एकशे ऐंशी असणार आहे त्यानंतर कोण सी आणि कोण बी कोण बी आणि कोण सी हे एकमेकांचे आंतर कोण आहेत आणि आंतरकोणांच्या गुणधर्मानुसार आंतरकोनांची बेरीजसुद्धा एकशे ऐंशी डिग्री होत असते त्यामुळे एक आणि दोनवरून आपण या ठिकाणी बघा कोण डी अधिक कोण सी बरोबर कोण सी अधिक कोण बी असं लिहिलेलं आहे या ठिकाणी कोण सी कोन सीचं आपण जर लोपन करून टाकलं तर या ठिकाणी आपल्याला कोण डी बरोबर कोण बी हे या ठिकाणी मिळतं अशा प्रकारे प्रश्न क्रमांक हा जो प्रमेय आहे प्रमेय दुसरा व्युक्रम कोणांचा जो प्रमेय आहे तो आपण या ठिकाणी सिद्ध केलेला आहे पान क्रमांक सोळावरती तर मुलांनो पान क्रमांक सतरावरती आता आपल्याला बघायचं आहे सराव संच दोन पॉईंट एक सराव संच दोन पॉईंट एकमध्ये आपल्याला सर्वात पहिला प्रश्न दिलेला आहे दिलेल्या आकृतीमध्ये रेषा आर पी व रेषा एम एस या दोन रेषा एकमेकांना समांतर आहेत त्यानंतर रेषा डी के जी आहे ही त्यांची छेदिका आहे त्या ठिकाणी रेषा डी के ही त्यांची छेदिका दिलेली आहे मुलांनो बघायचं आहे निरखून पाहायचा आहे रेषा आर पी आणि रेषा एम एस दोन समांतर रेषा आहे रेषा डी के याच्या छेदिका आहेत आणि ही छेदिका रेषा आर पी आणि रेषा एम एस याला बिंदू एच व बिंदू जी या दोन बिंदूंवरती काय करत आहे छेदन करीत आहे तर या ठिकाणी बघा आपल्याला दिलेलं आहे कोण डी एच पी हे जे कोण आहे डी एच पी या कोणाचं माप आपल्याला दिलेलं आहे पंच्याऐंशी डिग्री तर आता आपल्याला पुढील कोणांची मापे शोधून काढायची आहे तर पुढील कोणांची मापे शोधून काढण्यामध्ये सर्वात पहिला प्रश्न आहे उपप्रश्न दिलेला आहे कोण आर एच डी कोण आर एच डी याचं माप आपला शोधून काढायचं मुलांनो मुलानो तर कोन आर एच डीचं मापन माप आपण प्रकारे शोधून काढूया तर बघा या ठिकाणी कोन आर एच डी अधिक कोन डी एच पी ह्या दोघांची जी बेरीज आहे ती एकशे ऐंशी डिग्री होणार आहे डी एच पी आणि आर एच डी हा दुसरा कोण तर हा कोण आणि हा कोण या दोनही कोणांची जी बेरीज आहे ती एकशे ऐंशी डिग्री होणार आहेत बरं कारण ते रेषीय जोडीतील कोण आहेत आणि रेशीय जोडीतील कोणांची जी बेरीज असते ती नेहमी एकशे ऐंशी असते तर या ठिकाणी आपल्याला डी एच पी हा जो कोण आहे याची बेरीज याची याचं मूल्य आपल्याला दिलेल्या मुलांनो पंच्याऐंशी तर आता आपण काय करू हे पंच्याऐंशी आता उजव्या बाजूला घेऊन जाऊ आणि कोण आर एच डीचं मूल्य काढू तर या ठिकाणी कोण आर एच डीचं मूल्य बरोबर कोण आर डी बरोबर एकशे ऐंशी वजा पंच्याऐंशी तर उत्तर आलेलं आहे पंच्याण्णव तर सर्वात पहिला जो उपप्रश्न आहे त्यामध्ये कोण आर एच डी याचं मूल्य आपल्याला मिळालेलं आहे पंच्याण्णव निरखून बघायचं आहे मुलांना त्याचं मूल्य आपल्याला मिळालेलं आहे पंच्याण्णव त्यानंतर दुसरं उपप्रश्न आहे कोण पी एच जी कोण पी एच जी या दोन ह्या कोणांचा या ठिका कोणाचा या ठिकाणी आपल्याला आता मूल्य काढायचं आहे तर कोण पी एच जी आणि कोण आर एच डी हे दोन कोण ए अगदी विरुद्ध कोण आहेत विरुद्ध कोण असल्यामुळे हे हे दोन कोण एकरूप आहेत तर कोण कोण आर एच डी तर कोण आर एच डी म्हणजे आपल्याला आपण आत्ताच पाहिलेलं होतं कोण आर एच डीचं मूल्य या ठिकाणी पंच्याण्णव निघालं होतं बरोबर आर एच डीचं मूल्य पंच्याण्णव निघालं होतं तर आर एच डी आणि पी एच जी पी एच जी पी एच जी म्हणजे हा कोण तर पी एच जी आणि आर एच डी हे जे दोन कोण आहेत ते एकरूप असतील एकमेकांना कारण ते विरुद्ध कोण आहे त्यामुळे कोण पी एच जी याचं मूल्य आहे पंच्याण्णव डिग्री त्यानंतर आपल्याला बघायचा आहे तिसरा प्रश्न तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काढायचा आहे कोण एच जी एस कोण एच जी एस म्हणजे हा कोण हा कोण बघा मुलांनो या कोणाचं आपल्याला या ठिकाणी मूल्य काढायचं आहे तर आपल्याला माहिती आहे की कोण एच जी एस आणि कोण डी एच पी डी एच पी म्हणजे डी एच पी म्हणजे हा ज्याचं मूल्य तोच कोण ज्याचं मूल्य आपल्याला आपल्या प्रश्नामध्ये ज्याचं मूल्य दिलेलं आहे डी एच पी कोण डी एच पीचं मूल्य आपल्याला पंच्याऐंशी दिलेलं आहे आणि कोण डी एच पी आणि कोण एच जी एस प्रश्न क्रमांक तीनमधला हा जो कोण एच जी एस आहे तो डी एच पीचा एकरूप कोण आहे आणि एकरूप असल्यामुळे या ठिकाणी जी एच जी एस हा जो कोण आहे कारण ते एकमेकांचे संगत कोण आहेत तर संगत कोणांची बे संगत कोण जे असतात ते नेहमी त्यांचे ते नेहमी काय असतात एकरूप असतात त्यामुळे एच जी एस हा जो कोण आहे याचं मूल्य आहे पंच्याऐंशी डिग्री हे आपल्याला दिलेलं आहे त्यानंतर आपल्याला उपप्रश्न चौथा उपप्रश्न चार बघायचा आहे उपप्रश्न चारमध्ये आपल्याला या ठिकाणी कोण एम केी एम जी के कोण एम जी के ह्या कोणाची बेरीज ह्या कोणाचं मूल्य आपल्याला काढायचं आहे बघा कोण एम जी के या ठिकाणी हा कोण आहे आकृतीमध्ये पाहू शकता तुम्ही तर कोण एम जी के हा जो कोण आहे तो कोण एच जी एस या कोणाचा काय आहे विरुद्ध कोण आहे आणि विरुद्ध कोण असल्यामुळे एम जी के आणि एच जी एस हे दोनही कोण एकमेकांना काय आहे एकरूप आहे त्यामुळे आणि एच जी एस एच जी एस हा जो कोण आहे याचं मूल्य आत्ताच आपण बघितलेलं आहे आणि त्याचं मूल्य आहे पंच्याऐंशी डिग्री त्यामुळे आपण म्हणू शकतो की कोण एम जी के जो की एच जी एसचा विरुद्ध कोण आहे तर यामुळे आपल्याला कोण एम जी के याचं मूल्यसुद्धा पंच्याऐंशी डिग्रीच लिहावं लागेल अशा प्रकारे आपण पान क्रमांक सतरावरती सरावसंच दोन पॉईंट एकमधला सर्वात पहिला प्रश्न पूर्णपणे सोडवून झालेला आहे पान पानक्रमांक सतरावरती संच दोन पॉईंट एकमध्ये सर्वात पहिल आता आपल्याला या ठिकाणी प्रश्न क्रमांक दोन बघायचा आहे प्रश्न क्रमांक दोनमध्ये आपल्याला दिलेला आहे आकृतीमध्ये रेषा पी व रेषा क्यू ह्या ज्या दोन रेषा आहेत त्या रेषा एकमेकांना समांतर आहेत आणि रेषा एल व रेषा एम या दोन रेषा त्यांच्या छेदिका आहेत काही कोणांची मापे या ठिकाणी आपल्याला दिलेली आहेत यावरून आपल्याला दिलेल्या कोणांच्या मापावरून आपल्याला कोण ए कोण बी कोण सी व कोण डी यांची मापे आपल्याला या ठिकाणी काढायची आहेत तर आता या प्रश्नाची आपण रीत बघूया दिलेला आहे कोण ए व त्याचा लगतचा कोणाचे माप एकशे दहा डिग्री एवढे आहे मग या ठिकाणी कोण निरखून बघायचा मुलांना आकृती आकृती दोन पॉईंट सहा तुम्हाला निरकून बघायचे अगदी तर बघा या ठिकाणी कोण ए आणि याचा जो लगतचा कोण आहे त्यात तो कोण हे दोन कोण काय आहेत रेषीय जोडीतील कोण आहेत कोन ए आणि हा एकशे दहावाला हा कोण त्यामुळे कोण एचं माप काढायसाठी आपल्याला काय करावं लागेल कोण ए अधिक एकशे दहा डिग्री बरोबर एकशे ऐंशी कारण कोन ए आणि हा एकशे दहावाला जो कोण आहे हे दोन रेषीय जोडीतील कोण आहे आपण एकशे दहाला उजव्या बाजूला घेऊन झालो तर ते वजाबाकी होऊन जाईल तर कोण एचं उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे सत्तर डिग्री त्यानंतर आकृतीवरून आपल्याला या ठिकाणी दिसून येतं की कोण एच्या विरुद्ध कोणाचे मापसुद्धा सत्तर डिग्री आहे कोण ए जो आहे याच्या विरुद्ध कोणाचे मापसुद्धा सत्तर डिग्री आहे कारण म्हणजे हा हा कोण बघा विरुद्ध कोण नेहमी एकमेकांचे काय असतात एकरूप कोण असतात एकमेकांना एकरूप असतात आणि कोण ए जो आहे तर कोण ए हा सत्तर डिग्री आहे आत्ताच आपण त्याचं मूल्य काढलेलं आहे तर याचा जो विरुद्ध कोण आहे कोण एचा सुद्धा सत्तर डिग्री असणार आहे तर यावरून आपण आता बघू शकतो की कोण एचा जो विरुद्ध कोण आहे ज्याचं मूल्य सत्तर डिग्री आपण लिहिलेलं आहे बघा या ठिकाणी तर हा सत्तर डिग्रीचा कोण आणि हा कोन बी हे जे दोन कोण आहेत हे एकमेकांना संगत कोण आहेत आणि संगत कोण नेहमी काय असतात सारखे असतात त्यामुळे संगत कोणांचे मूल्य सारखे असतं त्यामुळे या ठिकाणी कोण बीचं मूल्य आपल्याला मिळालेलं आहे सत्तर डिग्री तर मुलांनो प्रश्न क्रमांक दोनमध्ये कोण एचं मूल्य आपल्याला मिळालेलं आहे सत्तर डिग्री त्यानंतर कोण बीचं मूल्यसुद्धा आपल्याला मिळालेलं आहे सत्तर डिग्री तर आता आकृतीच्या आधारावरती ही दिलेली जी आकृती आहे या आकृतीच्या आधारावरती आता आपल्याला कोण सी निरखून बघायचं मुलांनो कोण सीचं मूल्य आपल्याला शोधायचं आहे तर आपण या ठिकाणी बघू शकतो कोण सी, सी? हे बघा या ठिकाणी कोण सी हा जो कोण आहे तो एकशे पंधरा डिग्रीवाल्या या कोणाचा काय आहे संगत कोण आहे कोण सी आणि एकशे पंधरावाला हा जो कोण आहे हे दोन एकमेकांचे संगत कोण आहेत त्यामुळे आपण आकृतीवरून म्हणू शकतो की आकृतीवरून कोण सी व एकशे पंधरावाला जो कोण आहे मापाचा जो कोण आहे तो संगत कोण आहे ते दोनही संगत कोण आहेत आताच आपण आकृती पाहिली त्या मुल त्याची मुलांनो त्यामुळे कोण सीचं मूल्यसुद्धा एकशे पंधरा डिग्री असणार आहे त्यानंतर आकृतीवरूनच आपल्याला एकशे पंधरा डिग्री मापाचा जो कोण या ठिकाणी दिलेला आहे बघा या ठिकाणी बघायचा मुलांनो हा जो एकशे पंधरा डिग्रीवाला कोण आहे आणि कोण डी जो आहे हे दोन कोण एकमेकांचे रेशीय जोडीतील कोण आहे आणि रेशीय जोडीतील कोणांची बेरीज ही नेहमी काय असते एकशे ऐंशी डिग्री असते त्यामुळे आता आपल्याला या ठिकाणी सोडवायचं आहे एकशे अन... को एकशे पंधरा डिग्री अधिक कोन डी बरोबर एकशे ऐंशी डिग्री कारण रेश हे दोन कोण एकशे पंधरा डिग्रीवाला कोण आणि कोण डी हे दोघंही जोडीतील कोण असल्यामुळे यांची जी बेरीज असते ती एकशे ऐंशी असणार आहे आता आपल्याला काय करायचं आहे एकशे पंधराला उजव्या बाजूला घेऊन जायचं आहे तर एकशे ऐंशी वजा एकशे पंधरा म्हणजे आपल्याला कोण डी कोण डीचं मूल्यसुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे कोण डीचं मूल्य आहे पासष्ट डिग्री अशा प्रकारे प्रश्न क्रमांक दोन पान क्रमांक सतरावरती आपण सोडवून चुकलो आहे पान 17 सतरावरती सरावसंच दोन पॉईंट एकमध्ये आता सर्वात आता आपल्याला मुलांनो प्रश्न क्रमांक तीन बघायचा आहे प्रश्न क्रमांक तीनमध्ये आपल्याला दिलेला आहे आकृती दोन पॉईंट सातमध्ये रेषा एल व रेषा एम व रेषा एन व रेषा पी आहेत या ज्या रेषा आहेत रेषा एल आणि एम एकमेकांना समांतर आहेत रेषा एन आणि रेषा पी या रेषा एकमेकांना समांतर आहेत एका कोणाच्या दिलेल्या मापावरून आपल्याला आणि त्यामध्ये आपल्याला बघा हा जो कोण आहे कोण पंचेचाळीस डिग्रीवाला हा कोण आहे याचं माप आपल्याला दिलेला आहे आणि यावरून आता आपल्याला कोण एचं माप कोण बीचं माप कोण सी याची मापे आपल्याला काढायची आहेत तर आता बघूया मुलांनो रेषा एल आणि रेषा एम एकमेकांना समांतर आहे हे आपल्याला दिलेलं आहे प्रश्नामध्ये त्यानंतर रेषा एन आणि रेषा पी हे सुद्धा एकमेकांना समांतर आहे हे आपल्याला दिलेलं आहे प्रश्नामध्ये तर या ठिकाणी बघूया विरुद्ध कोण एकरूप असतात हे आपल्याला माहिती आहे त्यामुळे पंचेचाळीस डिग्रीचा हा जो कोण आहे त्याचा विरुद्ध कोण जो आहे हा हा त्याचा विरुद्ध कोण आहे हा सुद्धा काय असेल पंचेचाळीस डिग्रीचा असेल तो कोणसुद्धा पंचेचाळीस डिग्रीचा असेल त्यामुळे आता या ठिकाणी बघा आकृतीवरून पंचेस पंचेचाळीस डिग्री मापाच्या विरुद्ध कोणाचे मापही पंचेचाळीस डिग्री असेल व हा कोण व कोण ए तर बघा हा पंचेचाळीस डिग्रीचा हा जो दुसरा कोण आहे हा कोण आणि कोण ए हे दोन जे कोण आहे ते एकमेका ते आंतर कोण आहेत आणि आंतर कोणांची बेरीज जी असते ती नेहमी एकशे ऐंशी होत असते आंतर कोणांची बेरीज एकशे ऐंशी असल्यामुळे या ठिकाणी बघा आता पंचेचाळीसला जर आपण उजव्या बाजूला घेऊन आलो तर ते मायनस पंचेचाळीस होऊन जातील आणि एकशे ऐंशीमधून मायनस एकशे ऐंशीमधून पंचेचाळीस वजा केल्यावरती आपल्याला एचं मूल्य मिळालेलं आहे कोण एचं मूल्य आपल्याला मिळालेलं आहे एकशे पस्तीस डिग्री तर त्यानंतर आपल्याला बघूया आपण बघूया ए कोण ए जो आहे हा कोण ए कोण बीचा विरुद्ध कोण आहे तर कोण एचं मूल्य आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे एकशे पस्तीस डिग्री आणि विरुद्ध कोण जे असतात ते नेहमी एकरूप असतात एकमेकांना आणि एकरूप असल्यामुळे हे जे दोन कोण आहेत यांची बेरीज या या दोन कोणांची जी मापे असते ह्या कोणांचे जे माप असतं ते अगदी सारखं असतं त्यामुळे कोन बी हा जो विरुद्ध कोन आहे कोण एचा त्याचं मूल्यसुद्धा या ठिकाणी एकशे पस्तीस डिग्री एवढंच राहणार आहे त्यामुळे कोन बीसुद्धा एकशे पस्तीस डिग्रीचा आहे त्यानंतर आकृतीवरून आपल्याला या ठिकाणी असं लक्षात येते की कोण बी आणि कोण सी हे जे दोन कोण आहेत ते एकमेकांचे संगत कोण आहेत आणि संगत कोणसुद्धा एकमेकांना काय असतात एकरूप असतात त्यामुळे कोण सीचं उत्तरसुद्धा किती आहे एकशे पस्तीस म्हणजे कोण सीसुद्धा एकशे पस्तीस डिग्रीचा आहे अशा प्रकारे प्रश्न क्रमांक तीन आपण पूर्णपणे सोडवलेला आहे पानक्रमांक वरती मुलांना आता आपल्याला प्रश्न क्रमांक चार बघायचा आहे प्रश्न क्रमांक चारमध्ये आकृती दोन पॉईंट आठमध्ये आपल्याला दिलेला आहे कोण पी क्यू आर व कोण एक्स वाय झेड यांच्या भुजा परस्परांना समांतर आहेत तर सिद्ध करा म्हटलेलं आहे की कोण पी क्यू आर आणि कोण एक्स वाय झेड हे जे दोन कोण आहेत ते एकमेकांना एकरूप आहेत हे आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचं आहे तर सर्वात पहिले आपल्याला काही रचना या ठिकाणी थोडीशी करावी लागेल तर या रचनेमध्ये आपल्याला काय करायचं आहे किरण वाय झेड तर बघा या ठिकाणी किरण वाय झेड हा मागे असा वाढवा मग हा जो किरण वाय झेड आहे या ठिकाणी याला असं या ठिकाणी काय केलेलं आहे वाढवलेलं आहे थोडंसं की किरण क्यू पीला एम बिंदूत छेद म्हणजे हा जो ही जी क्यू आणि पी ही जी किरण आहे याला एम या बिंदूवरती ती छेदेल ठीक आहे त्यानंतर पी एम आणि क्यू हे तीन जे बिंदू आहेत ते रेषीय बिंदू असले पाहिजे व त्यानंतर एम वाय आणि झेड हे तीन बिंदूसुद्धा या ठिकाणी रेषीय बिंदू आहेत तर या ठिकाणी सिद्धता आपल्याला पाहायची आहे सिद्धता किरण क्यू पी आणि किरण वाय एक्स हे दोन एकमेकांना काय आहेत समांतर आहेत त्यानंतर रेख एम झेड ही छेदिका आहे त्यांची तर या ठिकाणी कोण पी एम झेड आणि कोण एक्स वाय झेड हे एकमेकांना काय असतील एकरूप असतील कारण ते संगत कोण आहेत पी एम झेड आणि एक्स वाय झेड हे संगत कोण असल्यामुळे एकरूप असतील त्यानंतर पी एम झेड आणि पी क्यू आर हे सुद्धा संगत कोण असल्यामुळे एकरूप असतील तर त्यामुळे एक आणि दोनवरून आपण असं सिद्ध करू शकतो की कोण पी क्यू आर व कोण एक्स वाय झेड हे जे दोन कोण आहेत ते एकमेकांना काय आहेत या ठिकाणी अगदी एकरूप आहेत हे आपल्याला प्रश्न क्रमांक चारमध्ये आपण सिद्ध केलेले आहे अशा प्रकारे पान क्रमांक सतरावरती सरावसंच दोन पॉईंट एकमधले चारही उदाहरण आपण सोडवलेले आहे